चला मित्रांनो, आज आपण बघूया चुलीवरती चिकन सुक्कं कसं बनवतात। तर त्याच्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला लागते ती एक चूल सेटअप करायला। चूल सेटअप करण्यासाठी तुमच्याकडे चूल पेटवण्याची जागा असायला लागते। खूप कमी लोकांना अशी भावना आहे त्यांच्याकडे अजूनही चूल पेटवता येऊ शकते। त्याच्यानंतर तुमच्याकडे मोठी मोठी भांडी असायला पाहिजेत। आपण 2 ते 3 किलो चिकन एका वेळेला बनवणार आहोत। चिकन बनवण्यासाठी जे महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे तो कांदा, आणि तो कांदा कापण्यासाठी आपल्याला ॲटलीस्ट 2 ते 3 मित्र जरूर पाहिजे आहेत, कारण आपण मोठ्या प्रमाणात बनवतो आहे त्याच्यासाठी आपल्याला 2-3 जणांची मदत लागणार आहे। पाहू शकता एवढं कांदा, टोमॅटो, जिंजर गार्लिक पेस्ट, कांदा लसूण मसाला, चिकन मसाला, तेल, तूप, असे बरेचसे इन्ग्रेडियंट आपण इथे घेतलेले आहेत। आणि आता आपण तयार करणार आहोत तो चिकन सुका। आता आपली चूल मस्तपैकी पेटलेली आहे, त्याच्यावरती भांडं तापलेलं आहे आणि तेलही तापलेलं आहे। त्याच्यात आपण टाकतो आहोत हा कांदा। 2 ते 2.5 किलोसाठी आपल्याला ऑलमोस्ट 1 पाऊंड ते 1 किलोपर्यंत कांदा आपण टाकतो आहोत। कांद्याचं जे मॉइश्चर आहे तेच आपण वापरणार आहे चिकन शिजवण्यासाठी। तर आता त्याच्याबरोबर आता हे जात आहे थोडासा चिकन मसाला कांद्यामध्ये, आणि आता ते मिश्रण कायम हलवत राहिलं पाहिजे आपल्याला। त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आधी थोडासा आपण गरम मसाला टाकलेला आहे, खडा मसाला टाकलेला आहे, आणि हा थोडासा गोडा मसाला आहे त्याच्यामध्ये आपण टाकत आहोत। आता आपण ह्या जे चुलीवरती चालू आहे कांदा ते व्यवस्थित हलवत राहायचं, आणि त्याच्यामध्ये आता जिंजर गार्लिक पेस्ट आहे पूर्ण पॅकेट 200 ग्रामचा आपण त्यात ॲड केलेला आहे, आणि ते व्यवस्थित हलवून घेतलं पाहिजे, कारण जिंजर गार्लिक पेस्ट जर व्यवस्थित हलवली नाही तर ते भांड्याला चिकटण्याची प्रॉब्लेम होऊ शकतो। आणि हे आपण टाकत आहोत ते आंबारी कांदा लसूण मसाला, तो खूप महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे, त्याच्यामुळे जी चव येते ती वेगळीच येते। आता आपण टाकणार आहोत टोमॅटो आणि कोथिंबीर पुदिना यांचं मिश्रण। तर आपल्याजवळ जे अवेलेबल आहे ते आपण टाकायचं, आणि हे चिकन महत्त्वाचा इन्ग्रेडियंट चिकन आपण याच्यात ॲड केलेलं आहे। आता जे खाली सगळे मसाले जे भाजलेले आहेत आपल्याला त्याच्यामध्ये आपण तूप टाकलेलं आहे, आणि ते सगळं आपण आता व्यवस्थित हलवून घेतो। हळद, तूप, गरम मसाला, आंबारी मसाला आणि कांदा, टोमॅटो हे सर्व वस्तू याच्यात व्यवस्थित टाकलेले आहेत। व्यवस्थितपणे ते आता हलवून घ्यायचं आहे आणि ते झाकून ठेवायचं आहे 15-20 मिनिट। आणि जेव्हा ते तुम्ही झाकून ठेवाल तेव्हा त्याच्यावरती कोणतं पाणी वगैरे काही ठेवायचं नाही आहे, कारण जर तुम्ही ते पाणी ठेवलं तर त्या चिकनला पाणी सुटेल आणि त्यातली चव निघून येईल। आता हे बघा आपण झाकण हटवलं आणि ते कसं वापरलेलं असं चिकन आपल्याला दिसतं आहे। आता आपल्याला बघायचं आहे की हे चिकन शिजलं आहे का। ओ, ऑलमोस्ट डन झालेलं आहे चिकन। आता एकच काम आपल्याला करायचं आणि ते म्हणजे हे गरमागरम चिकन आपल्याला खाऊन बघायचं आहे। आता हे चिकन आपल्याला आलेलं आहे ते खूप गरम आहे, हात लावायलाही भीती वाटते, पण ते आपण रोखू शकत नाही स्वतःला, कारण खूप असं चविष्ट लुसलुशीत असं चिकन सुका मसालेदार आपल्यासमोर तयार आहे। आता हे खाऊन बघितलेलं खूपच चांगली टेस्ट आहे, ह्याला खूप चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे। आणि तुमच्या तोंडाला जर पाणी आलं असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा।